ॐ श्री गुरुवे नमः। ॐ श्री गुरुवे नमः। नमस्कार। श्री गुरुचरित्र अध्याय 32वा। ज्योतिषशास्त्रामध्ये जे अपमृत्यू लिहिलेले आहेत त्यापैकी एक द्वात्रिंशत योग नावाचा योग असतो, गंडांतराचा, जो अनेकांच्या आयुष्यात असतो कमी अधिक प्रमाणात। वयाचं वय 32, वय वर्ष 32, आणि अध्याय 32वा आहे। आणि ह्या 32व्या अध्यायातच त्या ब्राह्मणीच्या नवऱ्याला मृत्यू झालेला आहे आणि त्याचं पुढे काय होतं आता ठरणार आहे। आज काय योग आहे? योग आहे बरोबर 32वा अध्याय आहे आणि ज्योतिषामध्ये द्वात्रिंशत योग असतो। तर निसर्गत काही इमर्जन्सी आली शरीरामध्ये फेस करायची, तर ती फेस करण्यासाठी पूर्वतयारी, की ज्याला आम्ही कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम म्हणतो, हे शरीरात अजून 32व्या वर्षापर्यंत तयारच झालेलं नसतं। कारण शरीराला अपेक्षाच नाही आहे की असं काहीतरी अघटित आपल्या बाबतीत घडेल। हे 32व्या वर्षापर्यंत शरीराला आतून अपेक्षितच नाही आहे। त्यामुळे इमर्जन्सी फेस करण्यासाठी लागणारा मेकॅनिझम बॉडीमध्ये सेट झालेलं नसतं आणि बरेच वेळेला काळ ह्याच वेळेला आपला डाव साधतो। म्हणून तरुणपणी गेलेली माणसं जी असतात ती बहुतेक वेळेला बघा 32व्या वर्षाच्या दरम्यान गेलेली असतात। असंच काहीसं इथंही घडलंय। त्या तपस्वीच्या सांगण्याप्रमाणे ती दोऱ्यामध्ये साधे दोन रुद्राक्ष त्या आपल्या नवऱ्याच्या मृत शरीराच्या गळ्यात बांधते आणि त्याच्या उजव्या कानात एक आणि डाव्या कानात एक, चार रुद्राक्ष फक्त। आणि त्यानंतर श्री गुरूंना भेटायला जाते। ते सगळे आलेले पाहिल्यानंतर तिथं गुरु महाराज बसलेले आहेत। तिला पाहिल्याक्षणी महाराजांच्या तोंडातून सहजगत्या शब्द बाहेर पडतात, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव किंवा अखंड सौभाग्यवती भव। मुखातून सहजगत्या बाहेर पडले। सगळ्यांमध्ये कुजबूज चालू होते, सगळ्यांचे चेहरे कावरे बावरे। हे पाहिल्यानंतर महाराज विचारतात, अरे काय झालं, का असे तुम्ही सगळे? आणि मग त्यांना सांगण्यात येतं की अहो, ही सती जाण्यासाठी तुमची परवानगी घेण्यासाठी आली होती आणि तुम्ही तर म्हणजे सौभाग्यवती बाबा आशीर्वाद दिलेत। कोण म्हणतो म्हणतात तिचा नवरा मेला आहे, घेऊन या त्याची डेड बॉडी। तेव्हा दत्त महाराज हसायला लागतात, म्हणतात ते तपस्वी मीच होतो, चार रुद्राक्ष तुला मीच दिले। त्या चार रुद्राक्षामुळे जे काय तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यात आता घडणार आहे ते घडणार आहे, असं म्हणून रुद्राक्षाचं महत्व सांगण्याचं बीज पेरलं गेलंय या अध्यायामध्ये। त्यामुळे उद्यापासून सुरू होणार आहे ते रुद्राक्ष महात्म्य। का रे काय ग, का रे काय होत आहे तुला? भाव बदलला, स्पर्श बदलला आणि त्याच अक्षराला झळाळतं तेज येतं परमेश्वरी शक्तीचं। आणि मग तुमच्याही मुखामधनं सहज म्हणून जरी बाहेर पडलं ना काही, तरी ते फलीभूत होणार आहे। हे सगळ्यात शेवट ताली तिचं मर्म सांगते की तू तुझं आजपासून प्रारब्ध नको घडवूस, तुझी नियती घडव। तुझी नियत नीट राहिली तर तुझं प्रारब्ध नाही होणार, नियती घडणार आहे की जी फक्त परमेश्वर लिहितो। तुझ्याही मुखातून परमेश्वर नियती लिहिल, तुझी स्वतःची आणि अनंतांची। मनापासून माझा आशीर्वाद आहे तुम्हाला।